नाशिक पश्चिम मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांनी गुरुवारी सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात जाऊन कामगारांच्या भेटीगाठी घेतल्या. सीएट महिंद्रा गेटवर त्यांनी कामगारांशी हितगुज केले. भाजपा राजवटीत नाशिकमधील 40-50% कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे. भाजपाने जनतेचा विश्वासघात केला असे दातीर यांनी सांगितलं. की या शहरालगत जी काही 1100 एकर पांढरापूरची जागा आहे त्यापैकी 300 एकर जागा पांढरापूरची MIDC साठी आरक्षित करून त्यात ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी आणि 50 एकरमध्ये पुण्या पॅटर्नप्रमाणे IT पार्क उभारायचा आमचा मानस आहे. जेणेकरून आमच्या अनेक बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी देण्याचा आमचा मानस आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यानंतर उद्योगनगरी तर वाट लागलीच, म्हणजे कामगार देशोधडीला लावला, त्यानंतर बांधकाम व्यवसाय देशोधडीला लावला, असे अनेक रिअल इस्टेट असे सर्वच, म्हणजे या नाशिकची जी ग्रोथ होती, खरं तर नाशिक आणि वरून सांगितलं जातं की नाशिक आता प्रदूषणाच्या यादीमध्ये येते. जसं काही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं तसं एक केंद्राचं प्रदूषण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं आणि त्या यादीमध्ये नाशिकला नाशिकचं नाव टाकायचा घाट घातला जातो आहे. पुन्हा जर हे सरकार आलं तर तुम्हाला सांगतो आज तर कामगार देशोधडीला लावला आहे यांनी. कारण महेंद्रा मायक्रोसारख्या कंपन्यांच्या कामगारांना सक्तीच्या 7-7 दिवसाच्या रजा द्यावा लागत आहे आणि त्यामुळे जर आता पुन्हा हे जर सत्य आले तर नाशिकची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कारण जर त्या प्रदूषणाच्या यादीमध्ये नाशिक शहराचं नाव गेलं तर असा नियम आहे पुढची 2 वर्षे या शहरामध्ये गुंतवणूक करता येणार नाही. म्हणजे आज कामगारांना देशोधडीला लावलंय, उद्या युवकांनाही देशोधडीला लावायचा घाट घातला जातोय. त्याच्यामुळे काळजी करू नका, नाशिककर जनता सुज्ञ आहे, यांना बरोबर 21 तारखेला उत्तर देणार आहे आणि फक्त नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आज सकाळी दिलीप दातीर यांनी कामगार नगर सातपूर गावात पायी फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी मनसेचे सलीम मामा शेख, अर्चना जाधव आणि उमेदवार दिलीप दातीर यांनी मतदारांशी हितगुज केले. मी नाशिकला दत्तक घेतो, एका शब्दावरती, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि नाशिकच्या जनतेने त्यांना भरभरून दिलेले. पण नाशिकच्या जनतेसाठी 2.5 वर्षामध्ये नाशिकच्या जनतेत त्यांनी विश्वासघात केला आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही, उलट आहे ते नाशिक त्यांनी ते पळवून नेलेले. अनेक प्रकारची टॅक्स वाढ केलेली, अनेक प्रकारचे कर यांनी ज्या नागरिकांना लादलेले, कुठल्याही प्रकारचा विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेलं नाही आहे. कुठलंही काम, विधायक काम त्यांचं चांगलं काम त्यांचे अजून घडलेलं नाही आहे. मला वाटतं याची खात्री आहे 21 तारखेला नाशिककर जनता, खास करून आमचा पश्चिम मतदारसंघ, पश्चिम मतदारसंघामध्ये कामगार कष्टकरी यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव आहे आणि अनेक सर्व जाती धर्माचे लोक आमचे पश्चिमचे उमेदवार दिलीप भाऊ दातीर यांना प्रचंड मताने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि मी मतदार बंधूभगिनी नम्रपणे आवाहन करतो का आपण कोणाच्याही फूल थापाला बळी न पडता 21 तारखेला आदरणीय दिलीप भाऊ दातीर यांच्या मागं खंबीरपणे उभं राहून त्यांना आपलं नेतृत्व करण्याची, आपलं घराणं मांडण्याची संधी आपण त्यांना द्याल आणि त्यांना विधानसभेमध्ये पाठवाल अशी आपल्या मी सर्व मतदार बघून कळकळीची विनंती करतो. आणि मग महाराष्ट्राला त्यांनी या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्राला या ठिकाणी खालचा दर्जा दिला, म्हणजे जेणेकरून त्यांनी या ठिकाणी पर्यटन केला. आणि विदर्भाला आणि उत्तर महाराष्ट्राला मात्र त्यांनी या ठिकाणी जास्त प्रमाणात सवलत दिलेली आहे. तर मग असा भेदभाव का केला जातोय? जर तुमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, नाशिक महापालिकेत सत्ता आहे, तर मग तुम्ही एकाच न्यायावर या ठिकाणी तुमची सत्ता स्थापन करत असताना किंवा सत्ता सांभाळत असताना सगळ्यांची मनं राखून किंवा सगळ्या पूर्ण अवघ्या भारतात तुमची सत्ता म्हटली तरी चालेल. आज तर तुम्ही हे काम कसं निश्चितपणे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे होतं, परंतु आज केंद्रात आणि राज्यात हा विषय वेगळा असतो, परंतु नाशिक महापालिकेत ही तुमची सत्ता असताना या ठिकाणी काम अतिशय हलगर्जीपणे आणि दुर्लक्षितपणे होते. आणि या ठिकाणी मी एवढंच कामगारांच्या वतीने मी ते सांगेल की आमचे उमेदवार जे आहेत दिलीप भाऊ दातीर यांच्या पाठीशी कामगार आपले उभे आहेत आणि निश्चितच परिवर्तन होणार आहे. सन्मान्य रायसाहेबांच्या आदेशाला एक चांगलेच परिवर्तन होणार आहे, एवढंच बोलते आणि थांबते. 2 दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीप दातीर
तसेच डोंगरे मैदानावर झालेल्या सभेमुळे नागरिकांचा कल मनसे उमेदवारांकडे झुकला असे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नाशिक.